दिवाळी म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जातो तो म्हणजे लक्ष्मी पूजनाचा। तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा का केली जाते किंवा यामागचं नेमकं पौराणिक कारण काय आहे। तर आपण दिवाळी ही साजरी करतो तर प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आल्यामुळे। आपण प्रभू रामचंद्राच्या प्रीत्यर्थ दिवाळी हा सण साजरा करतो। तर मग दिवाळीमध्ये भगवान रामचंद्राची पूजा न करता माता लक्ष्मी कुबेर आणि गणपतीची पूजा का केली जाते। तर यामागचं कारण असं आहे की माता लक्ष्मी ही खूपच चंचल आहे। ती संपूर्ण पृथ्वी तलावरती सतत संचार करत असते। धनाची लक्ष्मी म्हणून माता लक्ष्मीला खूप महत्त्व आहे। तसेच धनाची देवता म्हणून भगवान कुबेराला सुद्धा खूप महत्त्वाचं स्थान आहे। भगवान श्रीहरी विष्णूने माता लक्ष्मी आणि कुबेराला असं काम दिलेलं आहे की पृथ्वीवरती कोणालाही जर धनाची कमतरता असेल किंवा ज्यांना गरज आहे त्यांना धन वाटण्याचं काम माता लक्ष्मी आणि कुबेराला दिलेलं होतं। पण भगवान कुबेर हे अतिशय कंजूस अशा प्रवृत्तीचे व्यक्ती होते, त्यामुळे माता लक्ष्मी हे कुबेराला कंटाळून परत भगवान श्रीहरी विष्णूकडे जातात आणि त्यांना असं सांगितलं जातं की भगवान कुबेर हे अतिशय कंजूस व्यक्ती आहे, जिथे ज्याला गरज आहे ते त्यांना कधीच पैशाचं किंवा मग धनसंपत्तीचं द्वार खुलं करत नाहीत। तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूला अशी चिंता पडते की माता लक्ष्मीच्या सोबत जेव्हा भगवान विष्णू नसतात तेव्हा असा एखादा देव किंवा देवती पाहिजे की जेणेकरून माता लक्ष्मीचं काम अतिशय व्यवस्थितपणे पार पाडेल। भगवान श्रीहरी विष्णूंनी माता लक्ष्मीला अनेक देवी देवतांचे उदाहरणं दिली, पण तेव्हा माता लक्ष्मीला असं वाटलं की सगळ्यात बुद्धिवान आणि अतिशय चतुर अशी देवता माता लक्ष्मीच्या सोबत असायला पाहिजे। तेव्हाच भगवान श्रीहरी विष्णूने गणपतीचं नाव सुचवलं, जेणेकरून जेव्हा जेव्हा भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी सोबत नसतील तेव्हा भगवान गणपती हे कायम माता लक्ष्मीच्या सोबत असतील। म्हणूनच गणपती माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी केली जाते। कारण जेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी गणपतीला असं सांगितलं की तू कायम लक्ष्मीच्या सोबत धन वाटण्यासाठी तिला मदत करावी, तेव्हा गणपतीने भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर एक अट ठेवली। ती अट म्हणजेच जेव्हा कधी मी कोणालाही दीन दुबळ्याला जेव्हा धनाची गरज आहे असं सांगेन तेव्हा कोणताही किंतु किंवा परंतु न करता त्या व्यक्तीला सढळ हाताने मदत करावी किंवा त्याला धनाचे कोठाराचे दरवाजे जे आहेत ते उघडून द्यावेत। तेव्हा ही अट भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीने मान्य केली, त्यामुळेच गणपती हे सगळ्यात पूजनीय बुद्धिवंत आणि प्रथमेय मानले जातात। जेव्हा गणपतीची पूजा केली जाते किंवा गणपतींनी एखाद्या व्यक्तीला जर धनलाभ व्हावा म्हणून माता लक्ष्मीकडे शब्द टाकला तर तो भगवान कुबेराला सुद्धा मान्य करावा लागतो किंवा मग माता लक्ष्मी किंवा विष्णूला सुद्धा मान्य करावा लागतो। म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेरासोबत सगळ्यात अगोदर गणपतीचे पूजन केले जाते किंवा मग या पूजेमध्ये गणपतीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। आपल्याला धन संपत्ती सुख ऐश्वर हे सर्व मिळावं म्हणून आपण माता लक्ष्मीची पूजा करतो किंवा मग भगवान कुबेराची पूजा करतो, पण सगळ्यात अगोदर गणपतीचं पूजन आणि गणपतीचीच प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून गणपती जेव्हा लक्ष्मी मातेकडे शब्द टाकतात तेव्हा लक्ष्मी मातेला
त्याच्या पुढे काहीच चालत नाही। म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गणपती, लक्ष्मी आणि कुबेराची यथासांग पूजा केल्याने आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात। जर तुम्हाला ही लक्ष्मी पूजनाची कहाणी योग्य वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।